हा उपक्रम 24 नोव्हेंबर स्टार्ट केला आणि आता आज 12 नोव्हेंबर आहे तर 12 डिसेंबर आहे आणि आज 11 डिसेंबरपर्यंत 486 डॉग झालेले. अच्छा, डॉग्सचं काय केलं आहे नेमकं आपण? डॉग्सचं स्टेरिलायझेशन केलं जातं ना. अच्छा, हां तर त्याच्यात तुम्ही मादी असेल तर काय, नर असेल तर काय? हां, जर मेल असेल तर त्याचे टेस्टिकल काढले जातात म्हणजे त्यांचं पूर्ण बर्थ कंट्रोल केलं जातं आणि फिमेल आहे त्या फिमेलची म्हणजे जे गर्भपिशवी आहे ती पूर्ण काढली जाते आणि त्याला अँटी रॅबिज वॅक्सिन दिले जाते आणि त्यांना पुन्हा त्या जागी सोडलं जातं. ठीक आहे. सर, अँटी रॅबिज दिल्यानंतर त्या कुत्र्याने पुन्हा जर कोणाला चावलं तर त्यांना त्रास होणार नाही म्हणजे रॅबिज होणार, तशी सेफ्टी राहणार ना. अच्छा, मग त्याच्यामध्ये हे केलं विसळण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होणार आणि ऑपरेशन केल्यानंतर म्हणजे जे चावायचं प्रमाण आहे ते कमी येणार म्हणजे ते डोसाईल होतं, मंद होतं, म्हणजे ॲग्रेसिव्ह असतात चावायला ते कमी होतं. काय नाव सर आपलं? डॉक्टर नूतन कुमार तांबे. यहाँ पे एनिमल बर्थ कंट्रोल प्रोग्राम स्ट्रे डॉग के लिए मालेगांव म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने कृष्णा सोसाइटी फॉर एनिमल इसको काम दिया है और उसका जो 24 नवंबर से स्टार्ट किया और अभी 11 दिसंबर तक 486 स्टेरिलाइजेशन हुआ है डॉग का. अच्छा, तो क्या किया जाता है सर? सुबह में आपकी टीम जाती है, डॉग्स को कलेक्ट करती है और यहाँ पे लेके आती है. हाँ, क्या तो कलेक्ट करके लेके आने के बाद उसको एनेस्थीसिया दिया जाता है, बेहोश किया जाता है, उसके बाद उसका मेल का टेस्टिकल निकाल जाता है और उसको एंटी रेबिस दिया जाता है और फीमेल का जो यूटेरस और ओरी निकाल दिया जाता है, उसके बाद उसको एंटी रेबिस वैक्सीन दिया जाता है और उसको जहाँ से पकड़ा है वहाँ पर उधर छोड़ा दिया जाता है. सर, इसकी वजह से आगे इनकी पॉपुलेशन नहीं बढ़ेंगी ऐसा? हाँ, इसके बाद उसको बच्चा नहीं होगा. अच्छा, तो उसका जो स्टेट ऑफ पॉपुलेशन जो बढ़ रहे हैं वो कंट्रोल होगा. ठीक है. राजधानी सर्दी की ठिठरती रातों में, सर्दी की ठिठरती रातों में, चलो धूप पहन कर निकले हम गर्मी के मुलायम धागों से, एक स्वेटर बुन कर पहने हम.